जरी नशीबी संकटांची दीक्षा आणि दिला अग्नि परीक्षा निर्धाराने चालले पुढे नमले नाही कोणा पुढे अखंड जीवन परिश्रमाने सार्थक केले खानदेशातला नंदुरबार जिल्हा हा बालशहीद शिरीष कुमार यांच्या हौतात्म्यानं पावन झालेला तापी नर्मदेच्या खोऱ्यांनी समृद्ध आणि आदिवासी संस्कृतीनं सजलेला. तसं बघितलं तर शतकानुशतकं मागासलेपणाचा शाप अखंडपणे सोसणाऱ्या या जिल्ह्याने आता कात टाकली आहे. अनेक कर्तृत्ववान पुरुषांच्या कार्यानं हा प्रदेश आता एक नवीन ओळख दाखवू पाहतोय. आज आपण अशाच एका नररत्नाला भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे किशोरभाई वाणी. त्यांच्या कार्याची आज ओळख करून घेऊया खानदेश रत्नच्या या भागात. किशोरभाई वाणी यांचा जन्म सन 1956 साली नंदुरबार इथं वडील कन्हैयालालजी आणि आई चमेलीबेन यांच्या परिवारात झाला. वडील कन्हैयालालजी स्वतः उच्च शिक्षित पण इंजिनियर असतानाही त्यांनी नंदुरबारलाच आपली कर्मभूमी मानलं. आई वडिलांच्या विचारांचा आणि संस्कारांचा पगडा किशोरभाईंवर लहानपणापासूनच होता. माझा जन्म 1956 साली झाला. पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण प्राथमिक शाळा नंबर 1 झालं नावी गुरुजी यांच्या हाताखाली. नंतर 5वी ते मॅट्रिकपर्यंत जुनी मॅट्रिक डी आर हायस्कूलमध्ये मी शिकलो. मी एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून डी आर हायस्कूलला होतो. मला 82% मार्क मिळाले होते 11वीमध्ये. माझी इच्छा होती डॉक्टर होण्याची पण आमच्या वडिलांचा स्वभाव भयंकर कडक. वडिलांनी सांगितलं नाही. मी एका महाराजला विचारून आलो आहे तू डॉक्टर बनल्यावर तुझी डॉक्टरी काही चालणार नाही म्हणे तुला कंपल्सरी कॉमर्सच शिकावं लागेल. तेही परत वडिलांनी सांगितलं का तुला कॉमर्स करायचं आहे आणि तेही मुंबईला शिकायचं आहे. म्हटलं आता कॉमर्सच करायचं तर नंदुरबारला शिकू द्या. पण वडील म्हणे नाही तुला कंपल्सरी आहे मुंबईला जावं लागेल. त्या यशानं मी मुंबईला माझं ग्रॅज्युएशन तिथं केलो. पण मी ज्याही फील्डमध्ये गेलो तिथं नंबर 1 राहिलो. तिथंही कॉमर्समध्ये असतानाही मी पैकीच्या पैकी मार्क कमवायचो. वडील मला 300 रुपये पाठवायचे. मुंबईमध्ये 300 रुपयात काय होतं तुम्हाला कल्पना असेल. अत्यंत कडकीमध्ये दिवस काढले म्हणून पैशाची एक एक नया पैशाची किंमत आज मला माहिती आहे. एक एक रुपयाकरता मी अडखळलेलो आहे थांबलेलो आहे. शहरात नोकरी व्यवसायाच्या अनेक संधी असताना सुद्धा किशोरभाईंनी वडिलांच्याच संस्कारांचा अवलंब केला आणि नंदुरबारलाच आपलं कार्यक्षेत्र निवडलं. किशोरभाई व्यापार व्यवसायामध्ये स्थिरावणार त्याच कालावधीत अचानक वडील कन्हैयालालजींचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर आमचा सांभाळ केला असेल तो आमच्या काकांनी स्वर्गीय अनुबाई. त्या माणसाबद्दल सांगावं इतकं कमी आहे. ते आमचे काका होते वडील होते गुरु होते. जगात जे काही शिकण्यासारखं होतं ते माझ्या काकांनी मला शिकवलं. मित्र कसे असावे मित्र कसे ओळखावे कोणाला जवळ करावे मित्रामुळे जन्माचा विकास देशाचा विकास आपला विकास कसा होऊ शकतो मित्राचे प्रकार कोणाबरोबर दोस्ती ठेवावी कोणाबरोबर ठेवू नये व्यवहार ज्ञान पुस्तकी ज्ञान लोकांशी कसं बोलावं संबंध कसे वाढवावे हे सर्व प्राथमिक ज्ञान जर मला दिलं असेल तर माझ्या काकांनी त्यांचे उपकार तर मी माझ्या जन्मभर विसरू शकणार नाही. अल्पावधीतच किशोरभाई उद्योगधंद्यात तर स्थिरावलेच त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा व्यापारी असोसिएशनचीही जबाबदारी किशोरभाईंवर आली. गेल्या 30 वर्षांपासून ही जबाबदारी किशोरभाई भक्कमपणे पार पाडत आहेत. 30 वर्षापासून व्यापारी सामाजिक सांस्कृतिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे.
मार्केट कमिटीमध्ये 14 व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेलो आहे. सर्वांचं प्रतिनिधित्व करणं चांगलं, पण व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणं फार कठीण असतं. सर्व एक होऊ शकतात, व्यापारी लवकर कधीच येऊ एक होऊ शकत नाही. कारण की व्यापाऱ्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. कोणी लहान असतो, कोणी मध्यम असतो, कोणी मोठा असतो, कोणी 1 किलोचा, कोणी क्विंटलचा, कोणी 1 टनाचा व्यापारी असतो. त्यामुळे त्यांच्यात एकी होणं फार कठीण असतं आणि त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना घेऊन चालणं फार मुश्किल आहे. त्याच्या जीवापासून सरकारने गॅट करार लागू केलेला आहे. मी आमच्या व्यापाऱ्यांना नेहमी सांगत असतो का आता तुम्हाला सुधारावं लागेल. तुम्हाला आता सहकार्याशिवाय, एकीकरणाशिवाय पर्याय राहणार नाही. जगाचा तुम्ही अगर हिशोब पाहाल तर जगाचे 85% रिटेल बिझनेस आज जो आहे हा कॉर्पोरेट आणि ऑर्गनाईज लोकांच्या हातात चालला गेलेला आहे. आता तुमच्या माझ्यासारखे फार कमी उरलेले आहेत. जर आपण एकीचं बळ दाखवू शकू तरच आपण पुढे या जगाच्या याच्यात टिकू शकू. आणि मी आमच्या व्यापाऱ्यांना नेहमी सांगतो का आता एका व्यवसायावर अवलंबून राहून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायात लक्ष द्यावंच लागेल. सोर्स ऑफ इन्कम एकापेक्षा तुम्हाला वाढवावे लागतील, तरच तुम्ही या धकाधकीच्या युगात, आजच्या इंटरनेटच्या युगात तुम्ही टिकू शकाल. अडत व्यवसायामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांशी किशोरभाईंचा खूप जवळचा संबंध आला, त्यामुळे त्यांच्या समस्यांची किशोरभाईंना चांगलीच ओळख होती. ग्रामीण भागाचे अर्थकारण सुधारण्यास सहकारी बँकांची मोलाची भूमिका आहे. याच उद्देशाने किशोरभाईंनी नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार मर्चंट सहकारी बँकेची स्थापना केली आणि या बँकेच्या रूपाने व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आपल्या हक्काची बँक उभारून दिली. 85-90 पर्यंत ही परिस्थिती होती का, हा आदिवासी दुर्गम भाग आहे आणि इथं एक मोजक्या नॅशनलाइज बँका होत्या, मोजक्या कोऑपरेटिव्ह बँका होत्या आणि त्यामुळे या इथल्या आदिवासी भागातील लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी, इथल्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांना होणारा अर्थपुरवठा करण्यासाठी, त्यांना मदत करण्याच्या हेतूने या बँकेची जी आमची स्थापना झाली आहे आणि त्या हिशोबाने आज बँकेच्या नंदुरबारमधून 5 शाखा आहेत. तळद्यासारख्या दुर्गम भागात आमची शाखा आहे. निजामपूरला आपली शाखा आहे, प्रकाशाला शाखा आहे, शहाद्याला शाखा आहे आणि यंदा परत आपल्याला 2 शाखा रिझर्व्ह बँक देणार आहेत आमच्या भागात. त्याही आम्ही नवापूरला आणि अति दुर्गम भागात अक्कलकुव्यासारख्या भागात आम्ही ती शाखा लवकरच उघडणार आहोत. योग्य नियोजन, पारदर्शी व्यवस्थापन, नफ्यात दरवर्षी होणारी वाढ ही या बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. किशोरभाईंच्या कार्यपद्धतीमुळे या बँकेचा NPA देखील फक्त 1.5% एवढाच आहे. आज मी तीस बँकेमध्ये 75 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. 53 कोटी रुपयाचं बँकेने कर्ज वाटप केलेलं आहे. 2.25 कोटी बँकेचं भाग भांडवल आहे. 7.5 कोटी रुपये बँकेची स्वनिधी आहे, ज्याला ओन फंड म्हणतात. असं NPA बँकेचा 1.5% आसपास आहे, तो आम्ही यंदा 0% करण्याचा आमचा मानस आहे. बँकेला गेल्या वर्षी 1 कोटी रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता आणि यंदा तो 25% वाढून 1.25 कोटीच्या वर जाईल. रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला त्याच्या वर्किंग कॅपिटलच्या 3.5%पर्यंत खर्च करण्याची सूट दिलेली असते. पण मी अभिमानाने सांगतो का, आमच्या बँकेचा तो खर्च 1%च्या आत आहे. आर्थिक पुरवठ्याबरोबरच किशोरभाईंनी बँकेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. बँकेच्या माध्यमातून ज्याही गावांना पाण्याची भीषण समस्या आहे, अशा कमीत कमी 8 ते 9 गावात आपण बोरिंग करून दिलेले आहेत, पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. दरवर्षी आपण जे होत करू, हुशार मुलं असतात त्यांना सर्व प्रकारची मदत करत असतो. सभासदांना त्यांच्या आजारासाठी बँकेच्या मार्फत आम्ही दरवर्षी मदत करत असतो. खास प्रामुख्याने नमूद करावं लागेल का, आमचे प्रभू काका, रघुनाथ काका, राजूभाई जैन, बल्लूबापू, कीर्तीबाई यांनी एक मोलाची मदत केली आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे आज यशाचा पल्ला आमच्या बँकेने गाठलेला आहे. किशोरभाईंच्या कार्यकुशलतेमुळे या बँकेने सहकार क्षेत्रातील एक आदर्श बँक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. शासनानेही
त्यांच्या कार्याची दखल घेत या सहकारी बँकेला आदिवासी भागात उत्कृष्ट काम करणारी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून 2004 आणि 2009 सालचा सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार देऊन गौरवला आहे. आर्थिक स्थैर्याबरोबरच शिक्षित आणि संस्कारक्षम पिढी घडवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या उद्देशाने किशोरभाईंनी नंदुरबार इथं निवासी शाळेची उभारणी करून सुसंस्कृत पिढी घडवण्याचा विडाच उचललाय. नंदुरबार जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याकरता सर्वात कमी आहे आणि हा एक फार मोठा चिंतेचा विषय आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्व मित्रांनी मिळून एक नक्की केलं का आपण एक अशी संस्था सुरू करावी की ज्याच्यात आपण चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण कमीच्या कमी खर्चात देऊ शकू. आणि त्या दृष्टीने आम्ही 4 वर्षापूर्वी ही शाळा सुरू केलेली आहे. शिक्षणात आधुनिकतेची जोड ही आजच्या काळाची गरज आहे हे ओळखून किशोरभाईंनी आपल्या ज्ञानमंदिरात विद्यार्थ्यांसाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे उपक्रम राबवले आहेत. पुण्या मुंबईचा दर्जाचं एक शिक्षण नंदुरबार इथं देण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. आणि शिक्षणात एक आधुनिकतेची जोड आम्ही दिलेली आहे आणि जे संपूर्ण या धुळे जळगाव जिल्ह्यात नाही अशी शिक्षण प्रणाली आणि प्रथा आम्ही आमच्या या शाळेत लागू केलेली आहेत, ज्याला म्हणतात ऑडिओ व्हिज्युअल शिक्षण. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक क्लासरूममध्ये प्रोजेक्टर लावलेले आहेत आणि त्या प्रोजेक्टरवर दृकश्राव्य या माध्यमातून आम्ही शिक्षण देत असतो. इंटरनेट ॲक्सेस करून पहिलीपासून आम्ही कॉम्प्युटरचं शिक्षण विद्यार्थ्यांना देतो. त्याकरता एकदम आधुनिक अशी कॉम्प्युटर लॅब आम्ही आमच्या शाळेत उभारलेली आहे. त्याबरोबर पुस्तकांचं त्यांचं ज्ञान वाढावं, वाचनातील गोडी निर्माण व्हावी म्हणून एक अप्रतिम असं ग्रंथालय आम्ही शाळेत तयार केलेलं आहे. त्याचसोबत सायन्स लॅब, मॅथ्स लॅब ज्याला म्हणतो तशी आम्ही आमच्या शाळेत एक उभारणी केलेली आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण जोपासले जावेत या दृष्टीने किशोरभाईंनी नियोजन केलंय. मैदानी खेळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, मलखांब यासारखे खेळ इथं प्रामुख्याने शिकवले जातात. फक्त शिक्षण घेऊन उपयोग नाही तर त्याच्यासोबत तंदुरुस्त राहणंही एक तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या शाळेत सर्व जातीचे खेळ एक अत्याधुनिक असं आम्ही एक जिमखाना शाळेत उभारणी करण्यात आलेली आहे जिमखान्याची. आणि सर्व विद्यार्थी त्याच्यात प्रामुख्याने कंपल्सरी प्रत्येक त्याच्यात भाग घेऊन सर्व खेळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. एक अभिमानाने सांगू इच्छितो का आमच्या शाळेतील विद्यार्थी एक नॅशनल लेवलमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवून आलेले आहे. राज्यस्तरापर्यंत आमचे विद्यार्थी ड्रॉइंगमध्ये म्हणाव, कराटेमध्ये म्हणाव पदक मिळवलेली आहेत. आमचे 6 संघ नाशिक या डिव्हिजनल लेवलपर्यंत खेळून आलेले आहेत. तर प्रत्येक खेळात, अभ्यासात, प्रत्येक गोष्टीत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवत असतो. व्यापार, उद्योग, शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेले किशोरभाई शहर विकासातही प्रयत्नशील असतात. नंदुरबार नगरपालिकेतही त्यांनी नगरसेवक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. शहर विकासाबरोबरच परिसरातील दंडपाणेश्वर मंदिर, उद्यान आणि नंदुरबारची ग्रामदेवता असलेल्या वाघेश्वरी मंदिर परिसर सुद्धा आपल्या कल्पकतेमुळे सुशोभित करण्यात आला आहे. इथं एक फार पुरातन काळ मंदिर होतं. आमच्या सर्व मित्रांनी विचार केला, त्यात प्रामुख्याने नाव सांगावं लागेल जगदीश जयस्वाल, मदनलालजी, दोरकर नाना, केतनभाई गोरख या सर्वांनी मिळून इथं ट्रस्ट स्थापन केलं. आणि नंतर आम्ही नगरपालिकेला विनंती केली. नगरपालिकेने आमच्या विनंतीला मान देऊन पर्यटन खात्यामार्फत इथे एक फार मोठा निधी उपलब्ध करून दिला. आणि नगरपालिकेच्या प्रामुख्याने चंदूभाई यांच्या पुढाकाराने इथं एक सुंदर असं देखणं मंदिर तर होतंच पण ते एक चांगला सभामंडप तयार केला, रस्ता रुंदीकरणाचं काम केलं, खाली 500-100 लोकं बसू शकतील इतका मोठा एक हॉल तयार करून दिला. काही लहान मोठे कार्यक्रम तिथं आता होऊ लागलेले आहेत.
दंडपाणेश्वर इथल्या उद्यान विकसित करत असताना किशोरभाईंनी अत्यंत कमी खर्चात त्याची उभारणी केली. गेल्या 10 वर्षात या उद्यानाची देखभाल किशोरभाईंच्या नेतृत्वाखाली होतीये. त्यामुळे हे उद्यान आजही प्रेक्षणीय स्थळ म्हणून पर्यटकांचं आवडतं स्थळ आहे. या परिसरात गरजू गरिबांना मंगल कार्यासाठी सुद्धा सगळ्या सुविधा किशोरभाईंनी उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्यान निर्मिती करताना असं वाटतं का प्रचंड खर्च येतो, पण एक कल्पकता असली का ते उद्यानाची निर्मिती अगदी शून्यातून आम्हाला करता आलेली आहे. आमचे PWDचे सर्व मित्र त्यांनी आम्हाला तो एक आराखडा आखून दिला. आमचे एक मित्र काकांचे मित्र प्रल्हाद काका चौधरी त्यांनी जमीन देऊ केली. सर्व मित्रांच्या सहकार्याने तिथं आम्ही ती उद्यानाची निर्मिती केली आहे. आज सांगण्याला आनंद होतो का आज त्या उद्यानात दरवर्षी लाखो मुलं येत असतात, खेळत असतात, बागडत असतात. गेल्या 10 वर्षापासून तुम्ही पाहाल तर असं उद्यान तुम्हाला जळगाव किंवा धुळे जिल्ह्यात दिसणार नाही इतकं सुंदर उद्यान आजपर्यंत आम्ही ते टिकून ठेवलेलं आहे. अध्यात्माचे संस्कार किशोरभाईंना आपल्या घरातूनच मिळाले. स्वाध्याय परिवाराशी त्यांच्या परिवाराची नाळ जुळली आहे. आपल्या आईच्या 75वीच्या निमित्ताने किशोरभाईंनी सुमारे 10,000 नंदुरबारकरांना अनूप जलोटा यांच्या भजन संध्येचा लाभ मिळवून दिला होता. शहरातील राम रहीम उत्सव समितीचेही ते अध्यक्ष आहेत. किशोरभाईंचा हे सर्व क्षेत्रातील योगदान, हे त्यांना भेटलेले जीवनातील गुरुवर्य आणि पुस्तक वाचनाची आवड यामुळेच साध्य झालं असं किशोरभाई मानतात. जीवन घडवण्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल जे गुरु वाणी सर आहेत, मंगल सर, जंगल सर, मराठे सर, मार्केटमध्ये छगन काका, या सर्वांनी माझ्या जीवन घडणीत फार मोठा प्रचंड साथ मला दिलेली आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आज मोठा झालेलो आहे. त्याचसोबत प्रामुख्याने सांगावं लागेल तर मला माझ्या काकांनी एक हौस लावून दिली होती आणि ती म्हणजे पुस्तक वाचनाची, आणि म्हणूनच पुस्तक यांना मी माझे गुरु मानतो. मी असे शेकडो पुस्तकांची नावं तुम्हाला सांगू शकतो का ज्या पुस्तकांच्या वाचनाने माझ्या जीवनाला एक स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. या पुस्तकांनी मला शिकवलं शून्य बनून जीवन कसं जगायचं. शून्याला स्वतःला किंमत नसते, पण शून्य ज्याच्या मागे उभं राहतं त्याची किंमत तो काही पटीने वाढून देतो. भविष्यात शेती हाच विकासाचा उत्तम मार्ग आहे असं किशोरभाई मानतात. पूर्वी एक वेगळा कन्सेप्ट होता, शेतीला कनिष्ठ समजलं जायचं, परंतु आता या नवीन यांत्रिकीकरणामुळे आणि या नवीन नवीन जे सीड्स निघत आहे, नवीन नवीन खतं निघत आहे, नवीन नवीन जे तंत्रज्ञान येत आहे, त्यामुळे शेती पुढच्या 5 वर्षानंतर अशी परिस्थिती होईल की शेती ही उच्च दर्जाची होऊन जाईल आणि ज्याच्याकडे शेती आहे तो माणूस एक नंबर गणला जाईल असं मला तरी वाटतं. जो शेतकरी व्यापार म्हणून शेती करेल तो शेतकरी निश्चितच व्यापाराहून जास्त पैसे कमवू शकेल, आणि हे गेल्या 10 वर्षापासून आम्ही करून राहिलोय. सतत कार्यशील असण्याची उर्मी किशोरभाईंच्या अंगात येते कशी हे एक कोडच आहे. कारण 1977 साली मोटरसायकल अपघातामुळे मणक्यांच्या दुर्धर आजारानं त्यांना ग्रासलं, शारीरिक व्यंगही आलं. त्यावेळी समाजाने त्यांची अवहेलना केली, पण दुर्दम्य आत्मविश्वास आणि योगाभ्यासाच्या बळावरती किशोरभाईंनी शारीरिक व्याधींवर फक्त विजयच मिळवला असं नाही, तर 10,000 फूट उंचावर गिर्यारोहण करत हिमालय सुद्धा सर केला आणि जीवनात यशस्वी होऊन आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला. 77 मध्ये माझा एक मोटरसायकल ऍक्सिडेंट झाला, ज्यात माझे 8 मणके सरकून गेले आणि त्यामुळे मी गेले 77-78 2 वर्ष गादीवर पडून होतो. मी पुष्कळ इलाज केले आणि शेवटी मला एकच त्यावर इलाज सापडला आणि तो म्हणजे योगा. आणि 1981 पासून आजपर्यंत मी रोज दिवसातून 1 ते 1.5 तास योगा करतो. आजच्या धकाधकीच्या युगात मी या तरुणांना एकच संदेश देऊ इच्छितो की ते फार लवकर कोणत्याही गोष्टीमध्ये हार पत्करून घेतात, आणि अगर त्यांनी या योगाचे योगाकडे लक्ष केंद्रित केलं आणि रोज योगा केलं तर निश्चितच ते स्वतःही समृद्ध होतील आणि एक बलशाली समृद्ध भारताकडे आपण वाटचाल करू असं मला वाटतं.
हे एकदम ॲटॅकने निघून गेले. निघाल्यानंतर मला चिंता वाटू लागली की मुलं माझे लहान आहेत आणि कसं काय होणार. पण काही नाही, देवाने मला सांभाळलं आणि पांडुरंग आठवले शास्त्री यांनी मला फार समजवलं की तुम्ही चिंता करू नका, तुमची मुलं फार हुशार होतील. आणि तसंच झालं की मला इतका देवावर विश्वास होता की मी देवाची जेव्हा पूजा करायची तेव्हा म्हणायची की देवा माझे जे दिवस आहेत ती माझ्या मुलांनी तू पालटून टाक. आणि खरोखरच तसं झालं की माझे मुलं इतके हुशार निघाले, एकाने घर सांभाळलं, एकाने सगळी बाहेरची परिस्थिती सांभाळली, सगळ्या बहिणीचे भावांचे लग्न केले, त्यानंतर स्वतःच्या मुलांचे नातूचे माझ्या सगळ्यांचे लग्न केले. आणि खरोखर मी आज इतकी भाग्यशाली आहे की माझ्यासारखी कोणी पण बहीण आणि मला सुना पण तशा मिळाला की मी अजून पण शब्द टाकते तर कोणी पण ओलांडत नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याला पुढे येण्यासाठी ज्या काही प्रेरणा लागतात आणि त्यातली एक महत्त्वाची प्रेरणा म्हणजे त्याची पत्नी. आणि मी खरंच मला स्वतःला एक भाग्यवान समजतो का मला अशी एक सुशील पत्नी मिळाली आहे. म्हणजे हिरिरीने माझ्याबरोबर प्रत्येक कार्यात साथ देणारी, मुलांना सांभाळून घेणारी, मुलांना चांगलं शिक्षण देऊन आज माझी मुलंही अशी अप्रतिम उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन समाजात आज वावरत आहेत. आणि त्या सर्वामध्ये सर्वात मोठा जो भाग काही कोणी घेतला असेल तर त्या माझ्या पत्नीने घेतलेला आहे. बहुआयामी असं व्यक्तिमत्व असलेले किशोरभाईंना समाजाने आजवर अनेक पुरस्कार देऊन गौरवलं आहे. त्यात महत्त्वाचा म्हणजे पुणे मर्चंट चेंबरचा सर्वोत्कृष्ट उद्योजक हा पुरस्कार त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारा आहे. नंदुरबार सारख्या दुर्गम भागात त्यांनी केलेल्या कार्याची ही पावतीच आहे. अजूनही बऱ्याच समाज उपयोगी योजना त्यांच्या मनात आहेत. अद्यापही माझ्या पुष्कळ कल्पना आहेत की ज्या मला मूर्त स्वरूपात आणायच्या आहेत. आणि त्यात प्रामुख्याने म्हणजे हे जे दंडपाणेश्वर मंदिर आहे याचं बांधकाम आम्हाला एक दाते असे भेटलेले आहे का जे संपूर्ण खर्च करण्यासाठीही तयार आहेत. आणि आता त्याचं ड्रॉईंग आम्ही पास करतो आहे आणि लवकरच त्या बांधकामालाही आता दंडपाणेश्वर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. आणि त्याचसोबत त्याच्या मागे आमचे मित्र भिकाबंडू चौधरी जे आमचे ट्रस्टी आहेत त्यांनी आम्हाला एक जागा दान केलेली आहे आणि त्यांनी एक आम्हाला फार मोठी एक मदत देऊ केली आहे. आणि त्याच्या माध्यमातून इथे एक फार मोठं वृद्धाश्रम का जी एक नंदुरबार शहराची आज खरी एक गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक वृद्धाश्रम असतं आणि तसंच एक अप्रतिम असं वृद्धाश्रम नंदुरबार इथं बांधण्याचा संकल्प मी केलेला आहे. किशोरभाईंचं कार्य हे आजच्या तरुण पिढीला आदर्शवत ठरावं असंच आहे. त्यांच्या मनातील त्रिसूत्री संदेश हा तरुणांना मार्गदर्शक ठरणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी क्रेडिट कार्ड बिलकुल वापरायला नको. दुसरं, तुम्हाला त्या वस्तूची गरज आहे का हौस आहे, गरज आणि हौस यातील फरक ओळखून तुम्ही त्या वस्तू खरेदी करा. आणि तिसरी एक गोष्ट, आपल्या वडिलांनी, कारण की मी अनुभवाने शिकलेला आहे का, माझ्या वडिलांनी माझी इच्छा असताना नसताना मला डॉक्टर व्हायचं होतं, मला होऊ दिलं नाही. पण जे आज त्यांनी मला होऊ दिलं नाही म्हणून मी आज या पदावर इथं पोहोचलेलो आहे. तर आपल्या जे वडील असतात, वाटवलेलं असेल, त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये फार पुढ भविष्याचा त्यांनी विचार करून ते केलेलं असतं. तर कधीही आपल्या आईवडिलांचं सांगणं तुम्ही टाळू नका. तर हे जर प्रत्येक मुलाने लक्षात ठेवलं तर निश्चितच त्यांचा एक फार मोठा फायदा त्यांना स्वतःला होईल आणि पूर्ण समाजालाही हा एक संदेश जाईल. खानदेशाची माती अशी माणसे.